असेल आणि प्रत्येक संघाने आपली 12 खेळाडूंची लिस्ट देणे हे सुद्धा अनिवार्य असेल. दरम्यान प्रवीण लोहार अंदमान. प्रवीण लोहार अंदमार पाहूया मित्रांनो. नक्कीच एक कमी उंचीचा खेळाडू परंतु पूर्णपणे त्याच्याकडे अनुभव मात्र खूप आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी नेहमीच प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि पाहूया आपल्या होम क्राऊडचा किती फायदा घेतोय तो म्हणजे हा स्टार्ट वलवली संघ. पाहूया षटकातील पहिलाच चेंडू पिंट्या ह्याच्यासाठी. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस चेंडू लेग साइड दिशेने फिरकवला. थोडस अर्थाला तो आउटफील्ड थोडीशी खराब मित्रांनो असं वाटलं होतं की हा चेंडू चौकार जाईल की काय, परंतु नाही, थोडस बॅड लक म्हणावं लागेल व्हीसीएन कुरुल संघाचं, कारण थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारण चेंडू आडला जातोय आणि पहिल्याच चेंडूवर दोन धावांनी खातं उघडतोय पिंट्या आपलं स्वतःचं आणि संघाचं. एक आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल पिंट्याच्या माध्यमातून. पिंट्याला माहित आहे की सामना 5 षटकांचा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करावाच लागेल आणि पहिलाच चेंडू त्याला हवा तसा मिळाला होता, परंतु थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल ते म्हणजेच व्हीसीएन कुरुल या संघाचं. दोन ह्या धाव्याने खातं उघडतोय पिंट्या आपलं स्वतःचं आणि संघाचं. एक सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच व्हीसीएन कुरुल या संघासाठी. पुन्हा एकदा प्रवीण ऑन द मार्क. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप, परंतु थोडस मिसफील्ड पाहायला मिळतोय. फलंदाज बीट होतोय कीपर बीट आणि हा चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रात आणि या चेंडूवर येतील दोन धावा. नक्कीच या दोन धावा बाईटच्या स्वरूपात असतील, परंतु त्या लकी धावा असतील त्या म्हणजे व्हीसीएन कुरुल या संघासाठी. नक्कीच दोन्ही चेंडूवर असं वाटलं होतं की चौकार जाईल की काय, परंतु आज कुठेतरी थोडस बॅड लक म्हणावं लागेल ते म्हणजे व्हीसीएन कुरुल संघाचं, कारण पहिला चेंडू तर अक्षरशः बॉर्डर लाईन पर्यंत पोहोचला होता, परंतु आउटफील्डचा मात्र त्यांना फायदा झालेला दिसत नाही आणि दुसरा चेंडू सुद्धा तशाच प्रकारे आडला गेला, परंतु पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा जमा करतोय तो म्हणजेच व्हीसीएन कुरुल हा संघ. पुन्हा एकदा प्रवीण लोअर अंदमार. पाहूया राईट आर्म ओवर द विकेट मारा करेल षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवर येईल मात्र खणखणीत दणदणीत चौकार पिंट्याच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. या चेंडूर येतोय एक खणखणीत दणदणीत चौकार आणि 4 धावांनी धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच बीन बाद 8. प्रसाद आणि मित्रांनो प्रशांत मोरे या जोडीचा विचार केला तर दोन्हीही खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळलेत आणि नक्कीच आपापल्या परीने 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच दोघांनी केला, परंतु पुन्हा एकदा प्रवीण आणि आणखीन एक फुल टॉस चेंडू. पाहूया नक्कीच हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर, पंच पुरुषोत्तम भगत यांचा स्वर चेंडूचा इशारा. आयसीसी रूल क्रमांक 22 अवलंब केला जातोय आणि अवंतर धावेत एकने भर पडेल आणि एका धावेने धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 9 धावा. नक्कीच दोन षटक पॉवर प्लेची असतील आणि या पॉवर प्लेच्या दोन षटकात कमीत कमी 25 ते 30 धावा येणं बंधनकारक नक्कीच गरजेचं असेल, जेणेकरून एक चांगला स्कोर स्कोरबोर्ड लागला जाईल आणि एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहता येईल. परंतु पाहूया वळवली संघ सुद्धा हे होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा ते कितपर्यंत घेतात हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. दरम्यान पुन्हा एकदा प्रवीण लोहार ऑन द मार्क. पाहूया पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू पिंट्या याच्यासाठी. इथे मात्र ओव्हरपीट चेंडू स्टेट ड्राईव्ह करतोय आणि या चेंडूवर एक दर्शनीय चौकार पाहायला मिळेल तो म्हणजे पिंट्याच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा ओव्हरपीच चेंडू स्क्वेअरच्या दिशेने फिरवलाय. पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण होईल, तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तेवढी चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधान मानेल तो म्हणजेच पिंट्या आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच बीन बाद 14. आणि आता मात्र षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि ऑन द स्ट्राईक आपण बघणार आहोत तो म्हणजेच प्रशांत मोहरे. मित्रांनो एक आयकॉनिक खेळाडू ज्याने खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्यात आणि ऑलराऊंडर प्रदर्शन नेहमीच आपल्या संघासाठी केलंय, बाहेरच्या संघासाठी सुद्धा प्रशांत मोहरे ऑलराऊंडर स्वरूपात खेळताना दिसतो. आणि पाहूया आज वलवलीच्या ग्राउंडवर आपलं नशीब आजमावतोय तो म्हणजेच प्रशांत मोहरे. खेळेल पहिलाच चेंडू प्रवीणच्या षटकातील.
इथे मात्र जबरदस्त फटका बाद कवरच्या वर उडवलाय बघूया नक्की फिल्डिंग होईल का परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय विशालच्या माध्यमातून एक धाव पुरवण्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण नक्कीच या चेंडूवर सुद्धा वाटलं होतं चौकार जाईल की काय परंतु नाही चांगले क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच इथे पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाव आहेत त्या म्हणजेच बिनबाद 16 बिनबाद 16 धावा नक्कीच मित्रांनो पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी व्यवस्थित रित्या हाताळले ते म्हणजे कुरुळ संघाने आणि पहिल्या षटकात बिनबाद 16 म्हणजे एक संयमी आणि एक आक्रमक सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल ती म्हणजेच विसेन कुरुळ या संघाकडून दरम्यान पाहूया नक्कीच आणखी एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल आणि या षटकात मात्र तीन खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर राहू शकतील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे नक्कीच पहिल्या षटकात दोन खेळाडू बाहेर असतील तर दुसऱ्या षटकात तीन खेळाडू बाहेर असतील आणि नक्कीच अजून सुद्धा हे पॉवर प्लेचं एक षटक किती महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी हे या षटकानंतरच समजेल आपल्याला नक्कीच मित्रांनो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे नंदकुमार पाटील नक्कीच मित्रांनो म्हणजेच आमच्या लोकल भाषेत म्हणायचं तर नंदुबुवा एक भजनी बुवा सुद्धा आहेत परंतु मित्रांनो एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळतोय एक उत्तम असा गळा त्यांचा आहे मित्रांनो भजनी बुवा तसेच चांगले गोलंदाज आणि मित्रांनो तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा करतो तो म्हणजेच नंदू पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन नंदकुमार पाटील षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो म्हणजेच पिंड्या नक्कीच स्वयंसेवक जे बैल आहेत त्यांना बाहेर काढायचे लगेच जेणेकरून आपला क्षेत्ररक्षक लगेच आतमध्ये येईल सामना सुरू होईल नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे त्याच्यामुळे नक्कीच सर्व बाजूने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल दरम्यान नंदकुमार चला सामन्याला सुरुवात करायचे पंच पाहूया नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक मला वाटतंय विसेन कुरुळ या संघाच्या बाजूने गेलं कारण ह्या षटकात 14 धावा आल्या आणि कोणताही फलंदाज बाद झाला नाही एक जमेची बाजू म्हणावी लागेल ती म्हणजे विसेन कुरुळ या संघाची आणि आता पाहूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या ठिकाणी नंदकुमार षटकातील पहिला हाच चेंडू आणि इथे मात्र 16 स्कोर नक्कीच माय मिस्टेक नक्कीच राजा गुंडली धन्यवाद 16 धावा झाल्या होत्या परंतु या षटकात मात्र पहिल्याच चेंडूवर एक धाव जमा करतोय तो म्हणजेच पिंट्या आपल्या संघासाठी धावसंख्या पुन्हा एकदा अशुभ आकड्यात जाईल तो म्हणजेच 17 बिनबाद 17 परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये शुभ अशुभ असं काही नसतं प्रत्येकाच्या मान्यावर असतं आणि पाहूया आता मात्र 17 खतरा कुठपर्यंत आणि कोणावर राहतोय हे पाहायला मिळेल नक्कीच दरम्यान नंदकुमार पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे पिंट्या यांनी आता मात्र आपल्या संघ सहकार्याला ऑन द स्ट्राईकवर आणलंय ते म्हणजेच प्रशांत मोहरे याला पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र क्लीन बोल्ड नक्कीच मित्रांनो मी म्हटलं होतं शुभ अशुभ काही नसतं पण बऱ्याच वेळेला हे आकडे दर्शवतात की आम्ही अशुभ का आहोत
आणि क्लीन बोल्ड नक्कीच. नंदू मात्र आपला क्लास दाखवतोय. कम ऑन डीजे. हॅलो. नक्कीच संकेत पाटील. आमचे यासिन सर सुद्धा थोडे कन्फ्युज झाले संकेतला मागून बघितल्यावर की खूप जाड झालेला दिसतोय. आणि नक्कीच मित्रांनो जर संकेतचा विचार केला मित्रांनो आज इथे टीम टू टीम सामने असल्यामुळे कुरुळ संघ आपल्या गावातील टॉप इलेव्हन मित्रांनो घेऊन आलेत आणि नवीन फलंदाज संकेत पाटील ऑन द स्ट्राइक पाहूया. नक्कीच मित्रांनो कुरुळ संघाचा विचार केला तर मित्रांनो 11-11 आयकॉन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मोठे मोठे स्पर्धा खेळण्याचा ज्यांना अनुभव आहे असा कुरुळ संघ आपला पाहताना दिसतो. आणि या चेंडूवर नक्कीच स्वैर चेंडू असेल पंचांचा स्वैरचा इशारा येईल आणि या अवंतर धावेने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 18 दोन बाद 18 मित्रांनो 17 धावांवर दोन हादरे नक्कीच बसले ते म्हणजे VCN कुरुळ या संघाला. म्हणून आपण म्हणतो की 17 आणि 13 अशुभ आकडा का असतो आणि त्या आकड्यांवर सारखा सारखा विकेट जातोच मित्रांनो. दरम्यान पुन्हा एकदा नंदू पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू संकेत त्याच्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा महाडिक सरांचा वाईटचा इशारा होतोय. ICC रूल क्रमांक 22 अवलंब केला जातोय आणि धाव फलकावर एकने धाव वाढेल धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 19 धावा. नक्कीच पॉवर प्लेचा हवा तसा फायदा घेता आला नाही कुरुळ संघाला परंतु याच्या नंतर सुद्धा आणखी 3 षटक बाकी आहेत. आणि मित्रांनो जर पहिल्या सामन्याचा विचार केला तर 65 धावांची मजल मारली होती ती म्हणजे नवतरुण खानाव या संघाने. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला 50 ते 60 धावा उभ्या कराव्याच लागतील VCN कुरुळ संघाला. आणि मित्रांनो ते पोटेन्शियल त्यांच्यात आहे तेवढी कॅपॅसिटी त्यांच्यात आहे आणि चांगले चांगले फलंदाज त्यांच्या संघात आहेत. जर 5 षटक पूर्ण खेळली तर नक्कीच ही धावसंख्या 60 पर्यंत नेऊन ठेवतील. परंतु आता जर विचार केला तर थोडासा बॅकफुटर पाहायला मिळतोय तो म्हणजेच VCN कुरुळ संघ. कारण पहिल्या 2 षटकात कमीत कमी 25-30 धावा येणं गरजेचं असेल. अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील काही चेंडू येणं बाकी परंतु धाव फलकावर धाव आहेत त्या म्हणजेच 2 बाद 19 धावा. नक्कीच मित्रांनो स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक एक सुसज्ज असं आयोजन पाहायला मिळतं मित्रांनो. मागच्या वर्षी ही स्पर्धा 30,000 रकमेची झाली होती परंतु या वर्षी मात्र या स्पर्धेने उंच भरारी घेतली आणि ही स्पर्धा तब्बल 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक असेल मित्रांनो. आणि नक्कीच जबरदस्त मित्रांनो सक्सेस म्हणावं लागेल या स्पर्धा. इथे मात्र स्क्वेअरलेच्यावर उडवला चेंडू नक्कीच 4 धावांसाठी असेल संकेत पाटीलच्या माध्यमातून दणदणीत चौकार.
आणि मित्रांनो जर ट्रॉफी पाहिली तर मित्रांनो 20 वर्ल्ड कप ज्या प्रकारे होता तशा प्रकारे मित्रांनो ट्रॉफीचं डिझाईन केलेलं आहे आणि सुंदर अशा मित्रांनो ट्रॉफीज आहेत. एक पर्पल कॅप मित्रांनो आपल्या समोर दिसतोय, उत्कृष्ट गोलंदाज हा आणि उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला जबरदस्त मित्रांनो ग्लास मध्ये बनवलेले चषक आहेत आणि सुंदर चषक आपण इथे येऊन पहा मित्रांनो. 17 किलो वजनाचा पहिला चषक आहे, एक भव्य दिव्य आयोजन. मित्रांनो ही स्पर्धा कोणत्याही फायद्यासाठी नाही तर मित्रांनो स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील याच्या स्मृतीस अर्पण व्हावी म्हणून ही एक सुसज्ज अशी स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते. पाहूया दरम्यान पंकज पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पंकज पाटील पाहूया. ऑन द स्ट्राईक आपण बघतोय प्रसाद मात्रे तर नॉन स्ट्राईक वर संकेत पाटील. पाहूया षटकातील पहिला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू जोर कस फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र शोल्डर वर आपटतोय आणि नक्कीच पहिलाच चेंडू निर्धाव असं वाटलं होतं. या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळेल की काय, परंतु नाही. फलंदाज फटका अगोदर खेळला आणि चेंडू मात्र स्लो आला आणि या चेंडूचा मित्रांनो निर्धाव स्वरूपात अंत झाला. पाहूया नक्कीच धाव संख्या स्थिर असेल ती म्हणजेच 2 बाद 23 धावा. नक्कीच कुठेतरी 5 षटकांचा सामना आहे, कुठेतरी 55 ते 60 धावा येणं गरजेचं असेल कारण वळवळीचं हे होम ग्राउंड आहे. त्याच्यामुळे ह्या ग्राउंडचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे, त्याच्यामुळे एक मोठं टार्गेट त्यांचं. इथे मात्र एक क्लास हिट पाहायला मिळतोय, प्युअर क्रिकेटिंग शॉट मित्रांनो वीरेंद्र सेहवागची नक्कीच आठवण करून देईल. परंतु तिथे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं विशालच्या माध्यमातून आणि या चेंडूवर धन्यवाद डीजे. या 4 धावांनी धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजे 2 बाद 27. नक्कीच आज कुठेतरी थोडासा विशालचा दिवस दिसत नाही मित्रांनो. विशालच्या माध्यमात विचार केला तर एक केदार बिर्जाचा सुप्पा झेल सोडला गेला, त्याच्यानंतर हा चौकार सुद्धा आडला असता, परंतु आज कुठेतरी विशालचा दिवस दिसत नाही आणि विशालकडून 2 चुकी पाहायला मिळतात वलवली संघासाठी आणि नक्कीच या 4 धावांनी धाव फलकावर धावा आहे त्या म्हणजे 27 धावा. पंकज पाटील ऑन द मार्क. पाहूया षटकातील पुढील चेंडू, तो म्हणजे पिंट्या याच्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा एक ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो पिंट्या मात्राच्या माध्यमातून आणि एक धाव नक्कीच बाईच्या बॅटच्या बॅटने का नक्कीच एज लागली होती परंतु मित्रांनो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव छोट्या स्वरूपात काढतोय तो म्हणजेच पिंट्या आपल्या संघासाठी आणि एका धावेने धाव फळकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 28 धावा. कुठेतरी हाणामारी ही करावीच लागेल कारण आपल्याकडे फलंदाजीचा विचार केला तर खरोखर खूप फलंदाज शिल्लक आहेत आणि मित्रांनो हे तिसरं षटक आहे त्याच्यामुळे आपल्याला हाणामारी ही करावीच लागेल. दरम्यान पंकज पाटील मात्र आपला क्लास दाखवतोय आपल्या होम ग्राउंडवर. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू उडवण्याची संधी आणि इथे मात्र संधी निर्माण केली होती परंतु त्याचा फायदा काही घेता आला नाही. प्रतिष्ठेच्या माध्यमातून एक सोपा रनआउटचा चान्स सुटला गेला मित्रांनो. नक्कीच पंकज पाटीलने एक संधी निर्माण केली होती मित्रांनो आणि याचा काही फायदा घेता आला नाही. ज्याला मित्रांनो संधी मिळतो तो नशिबान असतो आणि जो संधी निर्माण करतो तो मात्र बुद्धिमान असतो. इथे मात्र संधी निर्माण केली होती पंकज पाटीलने परंतु या संधीचं सोनं काही करता आलं नाही प्रतिष्ठला आणि एक सुपर रनआउट सोडलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा पंकज पाटील ऑन द मार्क राईट एम ओवर द विकेट. षटकातील पुढील चेंडू. नक्कीच संकेतला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, आपल्याला एक जीवनदार मिळेल त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच पुरुषोत्तम भगत यांचा स्वयर चेंडूचा इशारा आणि या स्वयर धावेने धाव फलकावर धावा लागतील 29 2 बाद 29. पुन्हा एकदा पंकज पाटील ऑन द मार्क. षटकातील पुढील चेंडू संकेताच्यासाठी. इथे मात्र जोरकस फटका ओव्हर पिच चेंडू आणि या चेंडूवर येईल खणखणीत दणदणीत षटकार. इट्स अ व्हेरी बिग कम ऑन डीजे. आतमध्ये गेला असेल तर लगेच नवीन चेंडू द्यायचा आहे, सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. हॅलो 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 हॅलो
पंच सामना चालू करायचा आहे कारण चेंडू आतमध्ये गेला. हा चेंडू द्या, चेंडू द्या. चला सामन्याचा नियम आहे, चेंडू गेला तर आपल्याला नवीन चेंडूच मिळेल. त्याच्यामुळे नवीन, हा एक चेंडू हवा तर चॉईस साठी घ्यायचा आहे, परंतु सामन्याचा नियम आहे जर चेंडू गेला तर आपल्याला नवीन चेंडूच दुसरा मिळणार आहे. आणि नक्कीच या सहा धावांनी धाव फलकावर धाव आहेत, त्या म्हणजेच 35 धावा. नक्कीच चेंडू आलेला आहे. आणि मित्रांनो, ज्या संघाने चेंडू बाहेर मारला त्याच संघाने शोधून काढलाय, आणि मित्रांनो ते गरजेचंच आहे, अन्यथा आपल्याला नवीन चेंडू मिळेल हे सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला चेंडू शोधण्यात सुद्धा सहकार्य नक्कीच लाभेल त्या टीमचं, कारण नक्कीच पाहूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडू स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो संकेत पाटीलच्या माध्यमातून, आणि हा सलगचा दुसरा मोठा शॉट येतोय तो म्हणजे संकेत पाटीलच्या माध्यमातून. कमॉन डीजे. नक्कीच बॅक टू बॅक दोन मटके मोठे फटके पाहायला मिळतात, ते म्हणजे संकेत पाटीलच्या बॅट मधून एक मोठा षटकार काऊ कॉर्नरच्या वरून पाहायला मिळाला, तर हा चौकार असेल स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपात. नक्कीच दोन चेंडूवर 10 धावा शेवट खर्च करतोय तो म्हणजेच पंकज पाटील, आणि पंकज पाटील याचं मला वाटतं षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या सावधीनंतर धाव फलकावर धाव आहेत, त्या म्हणजेच 39. नक्कीच थोडस दुसऱ्या षटकात थोडासा बॅकफुटवर गेला होता कुरुल संघ, कारण मित्रांनो नंदू पाटीलचं जे षटक होतं नक्कीच त्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या, आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले होते. असं वाटलं थोडासा बॅकफुटवर जाईल की काय, परंतु नाही मित्रांनो, कारण कुरुल संघाचा जर विचार केला तर मित्रांनो 8 ते 9 नंबर पर्यंत अशी फलंदाज आहे की जे आक्रमक फटके खेळू शकतात. आठ ते नऊ नंबर पर्यंत मित्रांनो त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे, त्याच्यामुळे त्यांना मोठे फटके खेळण्यात कोणती अडचण नाही. आणि तशाच प्रकारे फलंदाजी संकेत पाटील आणि मित्रांनो पिंट्या म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूया 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, आणि धाव फलकावर धाव आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 39 धावा. येणारे 12 चेंडू असतील, आणि 12 चेंडू मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं असेल, ते म्हणजेच विसेन कुरुल या संघासाठी. दरम्यान पाहूया वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा नंदकुमार नंदुबुआ. पाहूया षटकातील पहिलाच चेंडू पिंट्या याच्यासाठी. पिंट्याला सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील, कारण पिंट्या सलामीला आला होता. आणि पुन्हा एकदा तिसरा फलंदाज बाद नंदूच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. कुमार यांनी बाद केले, आणि एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी नंदूच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मला वाटतंय पिंट्याच्या स्वरूपात तिसरा हादरा बसलाय तो म्हणजे मित्रांनो व्हीसीएन कुरुल या संघाला. आणि मित्रांनो जे 3 फलंदाज बाद झाले होते त्यातले 2 खेळाडू मित्रांनो रायगड प्रीमियर लीग खेळलेत, आणि त्यांची विकेट मित्रांनो नंदूसाठी नंदूने काढले. नंदू एकदा जोरदार टाळ्या होत्या नंदूबो यांच्यासाठी. नक्कीच मित्रांनो चांगलं कार्य त्यांच्या टीम साठी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा एक संधी निर्माण झालेली आहे, परंतु नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव असेल. परंतु प्रतीश आणि विशाल आज यांचं क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतोय आपल्या होम ग्राउंडवर. नक्कीच हा चेंडू सुद्धा व्यवस्थित कलेक्ट झाला असता तर मित्रांनो नक्कीच या चेंडूवर सुद्धा एक संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा नंदुबुआ ऑन द मार्क, जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय नंदुबुआच्या माध्यमातून. आता मात्र ऑन द स्ट्राईक आपण संकेत पाटील बघतोय, तर नॉन स्ट्राईक वर आकाश पाटील. नक्कीच मित्रांनो फलंदाजी कमी नाही, परंतु मोठे फटके येणं गरजेचं असेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच महाडिक सरांचा वाईटचा इशारा येतोय. आयसीसी रूल क्रमांक 22 अवलंब केला जाते, धावसंख्येत एका धावेने भर पडेल, आणि धाव फलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 3 बाद 41 धावा.
नक्कीच कुठेतरी मला वाटते 50 ते 55 धावपर्यंत रोखलं तर मला वाटते वळवली संघासाठी सुद्धा तेवढाच फायदा असेल, परंतु तेवढं रोखणं गरजेचं असेल ते म्हणजे वळवली संघाला. आपलं होम ग्राउंड आहे, त्याचा पुरेपूर आपल्याला फायदा उचलता येईल. परंतु 50 ते 55 पर्यंत रोखणं ही अशक्य गोष्ट आहे, कारण कुरुल संघाचा विचार केला तर त्यांच्या जबरदस्त फलंदाजी आहे. परंतु मित्रांनो आज मात्र नंदकुमार आपला क्लास दाखवतोय आणि नक्कीच एक कौतुकास्पद कामगिरी आपल्या माध्यमातून, कारण विसियन संघासमोर अशा प्रकारे गोलंदाजी करणं म्हणजे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आहे मित्रांनो. कारण जर कुरुल ते चिंचोडी असोसिएशनचा विचार केला तर मित्रांनो टॉप 3 मध्ये येणारा हा विसियन कुरुल संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना मात्र एक जबरदस्त कामगिरी करतोय तो म्हणजेच नंदू पाटील आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा राईट हॅम ओवर द विकेट मारा षटकातील पुढील चेंडू संकेत पाटील याच्यासाठी. ओरपिक चेंडू जोर कस फाटका, चेंडू लॉफ्ट इन द एअर क्षेत्राच्या झेलच्या खाली, प्रसाद येतोय आणि प्रसाद थोडासा मिस करतोय आणि या चेंडूवर येईल खणखणीत दणदणीत चौकार. नक्कीच एक सुद्धा एक संधी निर्माण केली होती, परंतु प्रसादचं थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं मित्रांनो. थोडंसं मिस जे झालं आणि हा झेल सुटला आणि त्या झेलचं रूपांतर मात्र 4 धावेत झालं आणि या 4 धावांनी धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 45 धावा, 3 बाद 45. नक्कीच आज नंदुबुवाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, जे 3 फलंदाज बाद झाले होते ते 3 च्या 3 नंदुबुवा यांनी बाद केलेत. पाहूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेत पाटील याच्यासाठी आणि पुन्हा एकदा हार्ड लेंथ वर टाकलेला चेंडू पाहूया काउ कॉर्नर रिजन मध्ये. तो एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल मित्रांनो, तेवढंच चांगलं मित्रांनो क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळतोय ती म्हणजेच प्रवीण लोहार याच्या माध्यमातून आणि नक्कीच एका धावेवर समाधान मानेल तो म्हणजेच VCN कुरुल हा संघ 46 धावा. नक्कीच अजून सुद्धा या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि धाव फलकावर धाव त्या म्हणजे 3 बाद 46. नक्कीच पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू. फुल टॉस चेंडू जोर कस फाटका, पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट इन द एअर प्रसाद झेलच्या खाली आणि या चेंडूवर नक्कीच प्रसादने ती चूक केली नाही आणि फलंदाज बाद. सोळा शून्य सात दोन अशा प्रकारे ही 4 षटकं पडली आणि खरोखर नंदू भोवांचं कौतुक पुन्हा पुन्हा करावं लागेल, कारण दोन्ही षटकात 7-7 धावा खर्च करून 2-2 फलंदाज बाद केले ते म्हणजे नंदू भोवा यांनी. पाहूया दरम्यान भावेश शिल्के वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेतो म्हणजे भावेश शिल्के. पाहूया भावेश पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं म्हणजे सांघिक पाचवं म्हणजे शेवटचं षटक घालतो म्हणजे भावेश वळवली संघाकडून. ऑन द स्ट्राईक आपण संकेत पाटील बघतोय तर नॉन स्ट्राईक वर असेल तो म्हणजे प्रणय धसाडे. पाहूया या इनिंग मधलं हे शेवटचं षटक घेऊन भावेश शेलके.
पहिलाच चेंडू अचूक टप्प्यावर पाहूया. लेफ्ट आर्म ओवर द विकेट मारा करेल तो म्हणजेच भावेश शिलके आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकतोय तो म्हणजेच भावेश. आपल्या संघासाठी धावसंख्या मात्र स्थिर असेल ती म्हणजेच 4 बाद 46 धावा. नक्कीच भावेशला हे षटक चांगलं टाकावं लागेल जेणेकरून कुठेतरी धावसंख्या 50 ते 50 च्या आसपास राहील आणि आपल्याला ते डिफेंड करणं मित्रांनो आपल्याला ते धावा टोटल पार करणं सोपं जाईल. परंतु पाहूया अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे संकेत. इथे मात्र ओव्हरपिक चेंडू चेंडू हवेत पाहूया झेल होणार की काय आणि झेल मात्र सुटलेला आहे. निर्धावण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या. मित्रांनो आज खूप झेल सुटताना पाहायला मिळतात या वलवलीच्या ग्राउंडवर. मित्रांनो जर विचार केला तर पहिला झेल विशालच्या माध्यमातून सुटला गेला होता मित्रांनो. त्याच्यानंतर प्रसादच्या माध्यमातून आणखी एक झेल सुटला गेला आणि त्याच्यानंतर आता तिसरा झेल सुटला तो म्हणजे पंकज पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच तिन्ही सोपी झेल होते परंतु मित्रांनो ते कलेक्ट करता आले नाही आणि नक्कीच त्याचा फायदा विसन संघाला कुठेतरी झालेला दिसतोय. पाहूया भावेशने सुद्धा संधी निर्माण केली होती एक सोपा झेल होता परंतु पंकजला मात्र तो कलेक्ट करता आले नाही. पाहूया पुन्हा एकदा भावेश ऑन द मार्क. षटकातील पुढील चेंडू संकेत पाटील याच्यासाठी आणि पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत स्टेट राजेशन पाहायला मिळतोय. एक धाव सदरीत पूर्ण दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल आणि या एका धावाच्या मदतीने धावफळकावर धावा असतील त्या म्हणजेच 4 बाद 49 धावा. नक्कीच कुठेतरी धावसंख्ये 50 टप्पा आता गाठणार आहे. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी परंतु मी तर म्हणेन चांगलं रोखलंय ते म्हणजे विसेन कुरुळ या संघाला. पुन्हा एकदा भावेश आपल्या षटकातील पुढील चेंडू. ओव्हर पिच चेंडू इथे मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळतोय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव पूर्ण करेल तो म्हणजेच व्हीसीएन कुरुळ संघ आणि या एका धावेने टोटल जाईल ती म्हणजेच 4 बाद 50 धावा. 4 बाद 50 नक्कीच मित्रांनो 50 पर्यंत तरी मदल मारले आणि अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेल येणं बाकी आणि पाहूया या 2 चेंडूत एक तरी मोठा फटका येणं गरजेचं असेल ते म्हणजे व्हीसीएन कुरुल या संघासाठी. पाहूया या षटकातील हा पुढील चेंडू आणि इथे मात्र सुंदर चेंडू रनआउटची संधी आणि या चेंडूवर काय घडलंय तर मित्रांनो संकेत पाटील यांनी आपले विकेट सॅक्रिफाईस केलंय आणि पाहूया शेवटच्या चेंडूसाठी प्रणय धसाडे याच्याकडे स्ट्राईक दिले आणि पाहूया आउट नाहीये. ओके सर एक धाव आहे नाही. हा ओके ओके मित्रांनो क्रिकेट आहे काय घडलं काय बिघडलं पाहूया. आणि नक्कीच मित्रांनो इथे मात्र बेल्स खाली पाडली नाही मित्रांनो आणि त्याचा फायदा विसरून कुरुळ संघाला झाला. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन भावेश शेलके ऑन द स्ट्राईक प्रणय धसाडे. नक्कीच आमचे रामगुंड थर्ड अंपायर सुद्धा हसतात कारण मित्रांनो क्रिकेट आहे काहीही घडू शकतं. मित्रांनो याच्यासाठी आपण म्हणतो की आपल्याला पंच अनुभवी का पाहिजेत मित्रांनो कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये पंचच एक असा आहे की जो एकदम जवळून सामना बघू शकतो आणि तो आहे पंच. आणि मित्रांनो या पंचाच्या भूमिकेत बघाल तर मित्रांनो पुरुषोत्तम भगत आणि शैलेश महाडिक हे 2 पंच पाहिला होता. एक धाव पूर्ण कावकर थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम 2 धावा पाहायला मिळतात. आणि नक्कीच आता मात्र बेस पाडलेली आहे आणि मित्रांनो ज्युनियर रामगुंड सुद्धा इथे आलेले आहेत. नक्कीच पोलाड स्वरूपात त्यांना उच्चारलं जातं आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातोय आणि धाव फलकावर धाव आहेत त्या म्हणजे 4 बाद 53. नक्कीच मित्रांनो मी पुढच्या इनिंगसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ मित्रांनो अलिबाग ते म्हणजेच यासिन मर्चंट सर. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद नरेंद्र. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते आमचे साथी समालोचक नरेंद्र भोईर. आपण पाहतोय आता मात्र दुपारची प्रहर झालेली आहे. सुंदर वातावरण अप्रतिम निसर्गरम्य असं हे वातावरण. समोर आपण पाहतोय सह्याद्रीच्या रांगा आणि त्या सह्याद्रीच्या रांगांनी
आपण पाहतोय हे व्यापलेलं मैदान आणि या समोर असलेल्या डोंगरांनी आपण पाहतोय जणू काही हिरवी शाल ओढलेली आहे असं काहीसं हे विहंगम असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतोय. डाव्या बाजूला सागवानी आपण पाहतोय एक लागवड आपल्याला पाहायला मिळते. उजव्या बाजूला किंवा समोरच्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय सागाची भरपूर अशी झाडं आहेत. मागच्या बाजूला एक सुंदर असा तलाव आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण गाव म्हणतो त्या गावाला काय हवं असतं ते सर्व काही इथे पाहायला मिळतं. तलाव आहे, डोंगर आहेत, त्याचप्रमाणे झाडं झुडपं आणि त्याच वेळेस एक सुंदर असं पठार आणि हे मैदान. सामना सुरू आहे. जे नवीन प्रेक्षक या मैदानावरती सामना पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय VCN कुरुल विपक्ष वलवली, श्री गणेश वलवली. नाणेफेकीचा कौल हा वलवली संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि नक्कीच त्यांचं क्षेत्ररक्षण थोडंसं कमजोर झालं असं मी म्हणेन. कारण नंदुबुवा यांनी काय कमालीची गोलंदाजी केली. दोन षटकं त्यांनी टाकली, चार गडी बाद केले आणि दोन्ही षटकांमध्ये प्रत्येकी सातच धावा त्यांनी खर्च केल्या. आणि बऱ्याच वेळा मी सांगत असतो की जो खेळाडू या टेनिस क्रिकेटमध्ये 6, 7, 8, 9 धावा खर्च करतो ना तो नक्कीच अप्रतिम गोलंदाज म्हणून गणला जातो. आणि यानंतर ओमसाई सरई आणि अजय सेना बोरघर या दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे लवकरात लवकर यावं. अजय सेना बोरघर आणि सरई ओमसाई सरई, चला लवकरात लवकर आपल्या 12 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कारण संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेट यांच्या सहाय्यानं संपूर्ण जगभरात प्रसारित केली जात आहे. थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता लॅपटॉप त्याचप्रमाणे आपल्या मोबाईलवरती ड्रीम्स क्रिकेट या ड्रीम्स क्रिकेट या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईक करा आणि त्यानंतर या क्रिकेटचा आपण आनंद अगदी सहज घेऊ शकता. अगदी उत्तम असं आपण पाहतोय त्यांचं चित्रीकरण. तर या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 54 धावांची गरज. 5 षटकांचा हा सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. चलिए प्रतीश स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है प्रवीण. प्रशांत के हाथों में गेंद. ओहो पहली गेंद पटकी हुई थी और पहली ही गेंद पर प्रभावित किया था, बाउंसर करने की कोशिश की थी और उसी तरह से फील्ड को सजाया गया था. बिहाइंड विकेट देखिए, विकेट कीपर के पीछे एक फील्डर, यानी तकरीबन पीछे हम कह सकते हैं फ्लाई शॉट थर्ड मैन में एक फील्डर तैनात है. उनके हाथों में यह कैच आसानी के साथ जा चुका था. तकरीबन ये बल्लेबाज आउट हो चुके हैं मगर तकदीर, इसे कहते हैं तकदीर. इसके पहले संकेत की तकदीर हमने देखी, 2 मरतबा उनके कैच ड्रॉप हुए, 2 मरतबा रन आउट होते होते बच गए. ओहो बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस मरतबा, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद सर पर भाग रही है, गोली की रफ्तार से गेंद दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. 2011 के विश्व चषक में
50-50 का वो विश्व चषक जो हमने जीता था, वहां पे सेमीफाइनल के मैच में भारत बनाम पाकिस्तान, ये मैच आपको याद होगा, सचिन रमेश तेंदुलकर को 5 जीवन दान मिले थे और सचिन ने उस जीवन दान का लाभ उठाते हुए 85 रनों की एक नायाब पारी अपने देश के लिए, अपने भारत के लिए खेली थी और उसी के बलबूते पर हमारी टीम जीती भी थी और मैन ऑफ द मैच सचिन रमेश तेंदुलकर को घोषित किया गया था। उसी तरह से आज से तकदीर लेके आए, अर्थात बल्लेबाज, पहले तो हमने देखा संकेत और इस मरतबा प्रवीण, फिर से एक बार प्रशांत मोहरे राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर वन गेंद, बिल्कुल परख नहीं पाए, ये है जादुई और ये है चमत्कारी गेंदबाज, बहुत ही बढ़िया गेंदबाज ये प्रशांत मोहरे। क्यों कहा जाता है? क्योंकि उसी एक्शन पे अपने उंगलियों को फेरना, गेंद के ऊपर किस तरह से और गेंद को किस तरह से स्लो किया जाता है, स्विंग या दरमियान टॉस करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय ओम साई सराई आणि अजय सेना बोरघर, चला दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला बऱ्याच वेळा पुकार देण्यात आलेला आहे। हे सामने आपण पाहतोय यूट्यूबच्या सहाय्याने थेट प्रक्षेपित केले जात आहेत आणि मध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स आणणं योग्य नाहीये। आपल्याला ज्या वेळेस पुकार देण्यात येईल त्यावेळेस आपण त्वरित यावं अशी विनंती आहे। नाणेफेकीचा कौल झालेला आहे, बोरघर या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय, धन्यवाद। चलिए मैदान पर चलते हैं, फिर से एक बार प्रशांत मोहरे, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर वन गेंद, लेग स्पिन बहुत ही शानदार, कमाल की गेंदबाजी। ये प्रशांत मोहरे में जो काबिलियत है ना गेंदबाजी करने की, देखिए ये हवा दी थी उस गेंद को मगर टप्पा खाने के बाद बहुत ही बाहर की तरफ निकल गई, हालांकि मिडिल और लेग स्टंप पर टप्पा खाया था गेंद ने मगर ऑफ स्टंप के बाहर, ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल गई और गेंद स्लोवर वन थी, पूरी तरीके से पेस को निकाल दिया था और ये एक कला होती है, ये कलात्मक गेंदबाजी का नजराना पेश किया है प्रशांत मोहरे ने और इसी वजह से इस गेंदबाज की चर्चा होती है और इसी वजह से इस गेंदबाज को हमेशा कामयाबी भी मिलती है। बल्लेबाजी तो अच्छी कर लेते हैं मगर एक स्पेशलिस्ट गेंदबाज के रूप में उन्हें देखा जाता है। प्रशांत मोहरे का यह पहला ओवर काफी नपातुला, मात्र 6 रन खर्च किए, हालांकि उन्हें कोई सफलता नहीं मिली इस ओवर में। याज दरमियान बोरघर या संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे कि आपली 12 खेळाडूंची लिस्ट असलेली, नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। बोरघर संघाला विनंती आहे। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, प्रशांत मोहरे ने अपना काम तमाम किया है, बहुत ही कुशलता के साथ अपने काम को अंजाम दिया है क्योंकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद था, 30 गज के दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी थे मगर फिर भी बल्लेबाजों को परेशानी का सबब बने, हर वक्त बल्लेबाजों को सोचने पर मजबूर कर दिया और गेंद और बल्ले का ताल्लुक न हो इस तरह की यहां पे गेंदबाजी की और इसी वजह से मात्र 6 रन स्कोर कार्ड पर। इस बीच नए गेंदबाज केदार बिरजे, जी हां, पहली गेंद ऑन द राइज बहुत ही खूबसूरती के साथ उसे फ्लिक किया है डीप मिड विकेट की दिशा में, कार्पेट के सहारे गेंद कार्पेट को चाटती हुई निकल गई, एक ही रन यहां पर मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छी गेंद, अच्छी बल्लेबाजी, यानी सब कुछ यहां पे अच्छा घटता हुआ बहुत ही अच्छा क्रिकेट यहां पे नजर आ रहा है। इस मैच को जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, निर्धारित 5 ओवर में 54 रनों की जरूरत, 54 टू विन इन 5 ओवर्स, दूसरा ओवर प्रगति पर, सेकंड ओवर इन प्रोग्रेस, केदार बिरजे के रूप में राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, हल्के हाथ से कट करने की कोशिश कर रहे थे मगर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ मुड़ी, बहुत ही लाजवाब ये ऑफ कटर था मगर विकेट कीपर को भी चकमा दिया इस गेंद ने। थर्ड मैन की दिशा में जो फील्डर थे वो जब तक फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा अवसर था एक रन लेने का। इस एक रन के 7 रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
एक और संपू दे ना, और हो दे पंग नंतर काय करा। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक, क्योंकि गैप में खेला हुआ, हवा में जरूर था, मगर बेझिझक तो यहाँ पे खेलना होगा, गैप को ढूंढना होगा, और यहाँ पे बल्लेबाज ने यही किया। दो खिलाड़ियों के बीच में एक शॉर्ट कवर, एक लॉन्ग ऑफ, इन दो खिलाड़ियों के बीच में से, हालांकि डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर नहीं था, हालांकि पहले ही देख लिया था, बैकफुट पर गए, थोड़ा सा अपने आप को जगह दी, रूम बनाया और बहुत ही खूबसूरती के साथ उठाकर खेला था, हवा में उछाल कर खेला था और दो रन बटोरे। देखिए, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, आपको रिस्क तो उठाना पड़ता है, सर्कल के ऊपर को आपको खेलना ही होगा, क्योंकि ये अंतिम ओवर होगा पावर प्ले का। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन अगर बटोरोगे तो ही आपको ये जीतने के आसार होंगे। भारतीय टीम ने तो यही गलती की पूरे विश्व में, विश्व चषक में, और इसी वजह से हार का सामना करना पड़ा था सेमीफाइनल में। जी हाँ, मगर केदार बिजे की एक्यूरेसी देखिए, परफेक्ट यॉर्कर, उसी के साथ गेंद वहां से मुड़ती हुई बाहर की तरफ निकल गई। केदार बिजे में अलग अलग तरह की गेंदबाजी करने की क्षमता भी है, हुनर भी है, वो भी गेंद के ऊपर उंगलियों को हमेशा फेरते हैं। देखिए फिर से एक बार उंगलियों को फेरा, बिल्कुल बल्लेबाज को समझ नहीं आई थी, अगेन स्लोवर वन थी, लेग स्पिन थी, मगर उसी एक्शन में की गई हुई ये गेंद, बल्लेबाज पूरी तरीके से निष्प्रभ, और इसी वजह से एक रन तो यहां पे मिला, मगर बल्लेबाज बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं है। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, हवा में उछाल कर खेलने की कोशिश की, मगर कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, जीवन दान, आज ये क्या हो रहा है। देखिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा उसी मैच का 2011 में, सचिन तेंदुलकर को जिस तरह से जीवन दान मिले थे, उसी तरह से यहाँ पे बार बार जीवन दान मिल रहे हैं। पहले संकेत को जीवन दान मिले और अब यहाँ पे देखिए कितना आसान सा कैच था, वो कैच भी यहाँ पे ड्रॉप हो चुका है और देखते देखते दो ओवर की समाप्ति भी हो चुकी है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे जा चुकी है, थोड़ी देर के लिए यहाँ पे वक्फा लिया जाएगा और फिर से एक बार जब तक मैच शुरू होगा तब तक हम चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। धन्यवाद डीजे। बचे हुए 18 गेंदों में 42 रनों की जरूरत, 18 गेंदे 42 रन, 42 रन 18 गेंदे, क्या यहां पे गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्या यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे जीत सकती है, ये अब कहा नहीं जा सकता। हालांकि देखिए गेंदबाजी करने वाली टीम स्ट्रांग नजर आ रही है, 60-40 अगर हम कहेंगे तो भी यहां पे सही होगा, मगर ये क्रिकेट का खेल है, ये बहुत ही मनचला खेल है। इस क्रिकेट के खेल में कब हीरो होंगे कब जीरो होंगे कुछ कहा नहीं जा सकता। यहां पे परिस्थितियां बदलने में वक्त नहीं लगता। 18 गेंदे हैं, अगर दो तीन बड़े स्ट्रोक आते हैं तो अचानक इस मैच का पूरी तरीके से रुख बदल सकता है, हवा बदल सकती है। इस बीच नए गेंदबाज अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं प्रशांत मोहरे। प्रशांत मोहरे ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था अपनी वर्सटाइल गेंदबाजी को दिखाते हुए, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, तेज तर्रार गेंद थी, लेग कटर गेंद जो हमेशा वो करते हैं, उनकी पहचान है, और एक स्टॉक बॉल जरूर होता है जो हमेशा वो इस्तेमाल करते हैं अस्त्र के रूप में, बल्लेबाजों को चकमा देने के लिए, बल्लेबाजों को मिस टाइम करने के लिए, बल्लेबाजों को विचलित करने के लिए, बल्लेबाजों का कॉन्सेंट्रेशन खराब करने के लिए, वो होती है लेग स्पिन स्लोअर वन। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, ये ऑफ कटर गेंद थी, मगर उसे पहचान लिया था
मिड विकेट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। दोनों भी बल्लेबाजों को अब बड़े स्ट्रोक की तलाश में रहना होगा। एक एक रन और दो दो रन से काम नहीं बनेगा क्योंकि हार और जीत का जो बीच में फासला है वो फासला यहां से बढ़ रहा है और इसी वजह से कम हर ओवर में दो बड़े स्ट्रोक लगाना बहुत जरूरी है। 18 गेंदें आपके पास बची थी और इसी वजह से ये फासला बहुत बड़ा नजर आ रहा था, मगर अगर दो छक्के अगर यहां से लगते हैं तो ये फासला बहुत कम हो सकता है। जी हाँ, हट के उस गेंद को खेल दिया है गैप में, बैकवर्ड डी पॉइंट सीमा रेखा के नजदीक उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों को फिर से एक बार दो ही रन पर संतुष्ट होना पड़ा। हालांकि ऐसा पहले नजर में ऐसा लगता है कि यहां पे गेंद बहुत ही आउटफील्ड बहुत ही फास्ट है, मगर ऐसा नहीं है, आउटफील्ड स्लो है क्योंकि आउटफील्ड पे देखिए ग्रास हमें नजर आ रहा है और इसी वजह से गेंद का जो स्पीड है वो कम होता हुआ नजर आ रहा है। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद थी मगर पैर नहीं चल पाए इस वर्ता, खड़े खड़े उस गेंद का पीछा किया था और इसी वजह से गेंद तक नहीं पहुंच पाए। बिंदी गेंद यहाँ पे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कुरुल के सभी गेंदबाजों ने, इसके पहले प्रशांत मोहरे और केदार ने भी ओवर डाला उसमें भी काफी प्रभावित किया। इस ओवर में भी बल्लेबाजों को ये देखिए परख लिया था, पहचान लिया था फ्रंट फुट पर आने की संभावना है, पेस को निकाल दिया, ऑफ कटर गेंद पूरी तरीके से चकमा, चारों खाने चित, कोई जवाब नहीं है बल्लेबाज के पास, करे तो क्या करे, इसी विवंचना में है बल्लेबाज। कुछ न कुछ अजीब और गरीब खेलना तो होगा, जी हाँ कुछ न कुछ हटके करना होगा। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, देखिए थोड़ा सा प्रेशर बनाया आपने गेंदबाज के ऊपर, गेंदबाज अपने लाइन एंड लेन से भटके, यही करना होगा, गेंदबाजों को विचलित करना होगा, गेंदबाजों के ऊपर प्रेशर क्रिएट करना होगा, तब आपको कामयाबी मिल सकती है। सूर्या को याद करना होगा, सूर्या ने जिस तरीके से अलग और हटके अपनी पहचान बनाई, जी हाँ ये रहा सूर्या का शॉट, मगर वहां पे बिहाइंड विकेट, बहुत ही बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग। दिवेश कलबटे ना, दिवेश कलबटे द बॉडी गार्ड, बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए नजर आए। एक ही रन यहां पे मिला, इस एक रन के साथ 18 रन स्कोर कार्ड पर, 18 गेंदों का खेल हो चुका है, अब बचे हुए 12 गेंदों में 36 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 18 रन बनाने होंगे, 18 रन की औसत से यहां पे अगर रन बनेंगे तो ही जीत मुकम्मल हो सकती है, जीत का परचम लहराया जा सकता है, जीत का सहरा आपके सर सजाया जा सकता है। हालांकि वलवली टीम के खेमे में बहुत सारे बल्लेबाज है, ये चिंता बिल्कुल नहीं है क्योंकि उनके पास विकेटें बहुत शेष बची हुई, मगर बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं, यही एक चिंता का विषय। और गेंदबाजों ने, केदार विजय और प्रशांत मोहरे ने चतुराई भरी गेंदबाजी की है, बल्लेबाजों को फंसाने वाली गेंदबाजी, बल्लेबाजों को चकमा देने वाली गेंदबाजी और इसी वजह से यहां पे विकेट तो प्राप्त नहीं हुआ, विकेट तो किसी भी गेंदबाज को प्राप्त नहीं हुआ, मगर बल्लेबाजों को सीमित रन संख्या के ऊपर यहां पे अब तक पकड़ के रखा है। इस बीच नए गेंदबाज प्रसाद म्हात्रे उर्फ पिंटिया, पिंटिया नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, यंगस्टर खिलाड़ी है, बहुत ही उर्जित अवस्था में अक्सर बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी भी करते हैं, फील्डिंग भी करते हैं, बहुत ही शानदार ये खिलाड़ी है और इसी वजह से रायगढ़ प्रीमियर लीग में उनका चुनाव हुआ था, वो चुने गए थे, उनके ऊपर बोली लगाई गई थी और खेलने का मौका इस खिलाड़ी को मिला था। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, पहली गेंद पर आगे बढ़कर खेलने की कोशिश में चूक गए, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया।
धन्यवाद डीजे। मैच में जान तभी आ सकती है जब आपके बल्ले से बड़ा स्ट्रोक आएगा। बड़े स्ट्रोक लगाने के लिए अगर आपके विकेट जाते हैं तो जाने दे, मगर किसी भी तरह से विकेट आना, किसी छक्का आना जरूरी है। चौका या छक्का अगर आता है तो ही जान में जान आएगी। जी हाँ, पहली गेंद पर जोरदार बल्ला चलाया था मगर उनका बल्ला मात्र हवा से बातें करता हुआ नजर आया। गेंद और बल्ले का कोई टकराव नहीं, कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, प्रसाद को पहली गेंद पर एक सफलता मिली। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद नीची रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। बल इस गेंद के ऊपर भी बल्ला चलाया था मगर फिर से एक बार बल्ले से दूर यह गेंद, अंबर जी ने उसे वाइट करार दिया। एक रन अतिरिक्त यहां पे मिलेगा मगर एक एक रन से काम नहीं बनेगा, बस यहां पे किसी तरह से बड़े स्ट्रोक चलने चाहिए। जय हां, यहां पे आपका ये स्ट्रोक तो अच्छा है, वहां पे फील्डर नहीं पहुंच पाए उस गेंद तक और ओवर थ्रो के रूप में दूसरा रन भी चुरा लिया है बल्लेबाज प्रसाद ने और अपना खाता भी खोला। इसी तरह से यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश करने की जरूरत, बिहाइंड विकेट, अलग अलग तरह की शॉट अब नए फॉर्मेट के क्रिकेट में ईजाद हो चुके हैं, उसी शॉट का यहाँ पे इस्तेमाल करना होगा। हालांकि उसके लिए प्रैक्टिस मस्ट है, सख्त जरूरी है। जी हाँ, फिर से एक बार बल्ला तो चलाया मगर गेंद ने बल्ले का टॉप एज लिया और एक आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में और एक बल्लेबाज प्रसाद के रूप में मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। प्रसाद आउट होने के बाद हम देख सकते हैं नए बल्लेबाज पंकज पाटिल नमूदार हो चुके हैं मगर अब उनके पास ज्यादा समय नहीं है, ना ही ज्यादा गेंदें बची है। बड़े स्ट्रोक पहली गेंद के साथ यहां पे खेलनी होगी। मैं सूर्य कुमार यादव की यहां पे याद ताजा की थी मैंने, जिस तरीके से जिम्बाब्वे के गेंदबाजों के छक्के छुड़ाए थे सूर्य कुमार यादव ने और अलग अलग तरह के शॉट हमें देखने को मिले थे पूरे विश्व में। उस मैच के जरिए से वो इतने प्रचलित और फेमस हुए कि उसकी कोई हद नहीं, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर तकरीबन वाइड गेंदें भी उन्होंने स्क्वायर लेग और फाइन लेग की दिशा में खेली थी, वो भी चार नहीं छह रन के लिए। और अजीबो गरीब 360 डिग्री नया यहाँ पे खिलाड़ी का जन्म हुआ है, वो भी भारत में। बहुत खुश थे हम। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद छोड़ दिया था वाइड समझते हुए मगर अंपायर जी महाड़िक के ऊपर, शैलेश महाड़िक जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। शायद अपने साथी अंपायर पुरुषोत्तम जी से यहाँ पे बातचीत कर रहे हैं। छह गेंदे और 32 रनों की जरूरत, छह गेंदे और 32 रन बहुत ही मुश्किल मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कभी भी हो सकता है, क्योंकि ऐसे इतिहास हमने अक्सर देखे हैं। सासोना के मैदान पर भी हमें याद है कि एक जबरदस्त रिकॉर्ड हुआ था, छह गेंदों में उस वक्त भी 35 रनों की जरूरत थी और छह छक्के लगे थे वेदांत, और वो बल्लेबाज थे अभिषेक नाइक, मैन फ्रॉम जिराड। और इसी वजह से इतिहास बनते हैं, रिकॉर्ड भी बनते हैं और रिकॉर्ड टूटते भी है, मगर अपना नाम इतिहास के पन्नों पर दर्ज करने के लिए कुछ अलग करना पड़ता है। जी हाँ, ये लीजिए पहली गेंद हवा में उछाल कर खेला, हवाई सफर, छह रन।
धन्यवाद डीजे। पहली गेंद पर छक्का आने के बाद उम्मीद की किरण, जी हाँ वाह वाह वाह, यानी उम्मीद पर दुनिया कायम है, उम्मीद लगाए बैठे हैं, अभी भी हम जीत सकते हैं, अभी भी मैंने हार नहीं मारी, अभी भी मैच खत्म नहीं हुई, वाह ये जज्बा होना जरूरी। धन्यवाद डीजे। चार गेंदे और 20 रन, देखिए हलचल फौरन, जैसे ही दो छक्के लगे वेदांत यहाँ पे मराठी में जिसे कहते हैं कि पाल चुकली, मराठी में अक्सर कहा जाता है, देखिए यहाँ पे फील्डिंग सजाना और उसी के साथ गेंदबाज को समझाना, अलग अलग तरह की हलचल यहाँ पे नजर आ रही है, बल्लेबाज अब हावी हो चुके हैं, अब जो प्रेशर है वो गेंदबाज के ऊपर है, ये होना चाहिए। आप किस तरह से खेलते हैं, प्रेशर किस तरह से हैंडल करते हैं, प्रेशर किस तरह से ट्रांसफर करते हैं, ये मायने रखता है। यहाँ पे पूरी तरीके से इस बल्लेबाज ने, बल्लेबाज का नाम है पंकज, वाह पंकज वाह, आपने दिलों को तो जीत लिया है, क्या मैच भी जीत दिलाएंगे, मैच अगर इस दिलाते हैं तो इतिहास के पन्नों पर आपका नाम जरूर दर्ज हो सकता है। एक रन तो मुकम्मल करेंगे, दूसरे रन के लिए कोई मौका तो है नहीं, मगर ये क्या हो सकता है, जी हाँ दूसरा रन लेना चाहते हैं, मगर आखिरकार रन आउट के रूप में एक बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। गेंदे 19 रन, थोड़े एकवीरा थल या थलेश्वर थल, यानी जो अलीबाग तहसील में एक अच्छी टीम है, बहुत ही जानी मानी टीम है सुमेध पत्रे की, उसके साथ हशिवरा का मैच था और सोगाव के मैदान पर, तीन गेंदों में 18 रनों की जरूरत थी। अलीबाग तहसील के दो जानी मानी टीमें, मगर तभी तकरीबन सारे प्रेक्षक मैदान छोड़कर जा चुके थे, क्योंकि वो सेमीफाइनल का मैच होने के बावजूद 6-3 गेंदे और 18 रन नहीं निकलेंगे ये सोच से निकल गए, मगर प्रवीण डाकी ने तीन गेंदों में 18 रन बनाए थे, तो क्या यहाँ पे मैच टाई होगा। हो जी हाँ, यहाँ पे मिस टाइम शॉट, और इसी वजह से इसी के साथ मैच जीतने की उम्मीद पर भी पानी फेर गया है, क्योंकि दो गेंदें बची है जीतने के लिए 19 रनों की जरूरत, दो गेंदों में अगर 19 रन बनने हैं तो चमत्कार यहां पे कुछ होना होगा। वाइट के रूप में एक और उसी के साथ पीछे बिहाइंड द विकेट 4 रन अगर मिलेंगे, यानी मुफ्त के 5 रन मिलेंगे तो कुछ हो सकता है, नो बॉल वाइड बॉल, जी हाँ एक अच्छा स्ट्रोक जरूर है, हवा में उछाल कर खेला मिड विकेट की दिशा में, मगर वन बाउंस सीधा फील्डर के हाथों में, एक रन मिलेगा। अब मात्र औपचारिकता यहाँ पे बची हुई है जो कि हमें कंप्लीट करनी होगी। दिवेश कलबडे द बॉडीगार्ड, बहुत ही अच्छा ये एथलीट्स है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी गेंदबाजी उसी के साथ बॉडी बिल्डिंग में भी कम्पीट करते हैं, और अपने गांव का अपने अपने आप का अपने माँ बाप का नाम उन्होंने अक्सर रोशन किया है। जी हाँ इसी के साथ VCN कुरुल ने इस मैच को जीत लिया है, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, आने वाले मैच के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं।